गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मैथमेटिक्स। बेटा आज आपण एक नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे ऍप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन। ठीक आहे, काय आहे टॉपिक मध्ये बघा, येतोय मी ऍप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे आपण त्याला शॉर्टकट एपी लिहितो। तर ऍप्लिकेशन आपण बघा, लिनियर इक्वेशनचे बघितले, क्वाड्रॅटिकचे बघितले, ऍप्लिकेशन ऑफ एपी म्हणजे काय, वर्ड प्रॉब्लेम। तर ह्या ठिकाणी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे। ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला एक टेक्निक लक्षात ठेवायची, जर तुम्हाला टर्म कन्सिडर करण्याची गरज पडली तर टर्म कशा कन्सिडर करायची अरिथमेटिक प्रोग्रेशनचं ते तुम्हाला बघायचंय। मी ते लिहितो मी, व्हाईल कन्सिडरिंग टर्म्स ऑफ एपी, एपीच्या टर्म कन्सिडर करताना काय करायचं बघा। पहिले फर्स्ट इथे लिहितो मी टर्म्स, कन्सिडर ॲज फॉलोज। पहिले थ्री टर्म, तीन टर्म जर कन्सिडर करायच्या असतील तर कशा कन्सिडर करायच्या बघा। ए त्याच्या पुढची टर्म ए प्लस डी आणि एच्या मागची ए मायनस डी, या ठिकाणी एक लक्षात ठेवा बेटा, कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स या ठिकाणी डी। ठीक आहे, जेव्हा तीन टर्म आपण अशा कन्सिडर करतो ए मायनस डी आणि ए प्लस डी, तर कॉमन डिफरन्स काय असेल, डी। जर चार टर्म कन्सिडर करायचे असतील, फोर टर्म्स, याची टेक्निक पूर्णपणे वेगळी, नंतर बघू आपण। फाईव्ह टर्म्स बघू, पहिले फाईव्ह टर्म्स। आता ज्या मुलाला तीन टर्म कशा कन्सिडर करतात हे माहिती आहे, तो पाच टर्म सहज लिहू शकतो। बघा तीन टर्म काय, ए ए प्लस डी, इकडे ए मायनस डी, कॉमन डिफरन्स काय, डी। बघा त्याच्यात डी ॲड करा तर डी आणि डी टू डी होईल, ए प्लस टू डी, इथून डी कमी करा तर ए मायनस डी येतं, काय होईल, मायनस टू डी, इथे कॉमन डिफरन्स आहे डी, कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी। आता चार टर्म कन्सिडर करताना काय करावं लागतं, चार टर्म कन्सिडर करताना ए घ्यायचा नाही, ए नाही घेतला आपण तर काय येईल, मग ए मायनस डी, ए प्लस डी, किती टर्म झाल्या, दोन। आता इथे कॉमन डिफरन्स काय झाला बेटा, टू डी झाला। बघा दोघींची सबट्रॅक्शन करा, टू डी भेटेल तुम्हाला, त्याच्यात टू डी ॲड करा तर ए प्लस थ्री डी होऊन जाईल, याच्यातून टू डी सबट्रॅक्ट करा ए मायनस थ्री डी होऊन जाईल। हे खूप महत्त्वाचं आहे, चार टर्म थोड्या वेगळ्या आहे, कॉमन डिफरन्स काय येते, टू डी, कॉमन डिफरन्स इक्वल टू टू डी। अशा प्रकारे तुम्हाला तीन टर्म, चार टर्म आणि पाच टर्म लक्षात ठेवायचं। एक्झाममध्ये विचारलं जातं, फाईन थ्री टर्म्स ऑफ एन एफ यू आणि दोन तीन कंडिशन दिल्या असतात, तेव्हा तुम्हाला तीन टर्म अशा प्रकारे कन्सिडर करावं लागतील, जेणेकरून प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होईल। ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत। काय म्हटलंय बघा, ऑन 1 January 2016 सानिका डिसाईड टू सेव्ह रुपीज 10, म्हणजे 1 January किती रुपये सेव्ह करायचं ते डिसाईड केलं, 10 रुपये। मग रुपीज 11 ऑन सेकंड डे, दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 January रुपीज 11, तिसऱ्या दिवशी 12। इफ शी डिसाईड टू सेव्ह लाईक दिस, याप्रमाणे तिने जर डिसाईड केलं असेल तर, देन ऑन 31 December 2016 वॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग, तर 31 December 2016 तिची टोटल सेव्हिंग किती असेल ते तुम्हाला काढायचे। टोटल सेव्हिंग म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये तिची एकूण किती रुपये सेव्ह झाले ते तुम्हाला काढायचे। ठीक आहे, माता लक्षात घ्या, डाटा कसा लिहायचा आहे, हा प्रॉब्लेम एपीचा आहे, कारण सेव्हिंग बघा कशी 10, 11, 12 एक एकने वाढते ना, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे। कसं लिहायचं बघा, सेव्हिंग ऑफ फर्स्ट डे, पहिल्या दिवशी सेव्हिंग किती होती तिची, रुपीज 10, दुसऱ्या दिवशी 11, सेव्हिंग ऑफ सेकंड डे रुपीज 11, सेव्हिंग ऑफ थर्ड डे, तिसऱ्या दिवशी किती, रुपीज 12। ठीक आहे, याप्रमाणे तिची सेव्हिंग राहणार आहे। मग लिहायचं इथे 10
11, 12 आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. 10, 11, 12 हे काय बेटा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. ठीक आहे, आता कसे बघा विथ इथे डाटा काय म्हणतोय तुम्हाला, ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 10, सेकंड टर्म किती 11, सेकंड टर्म 11. तुम्ही कॉमन डिफरन्स काढू शकतात, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, देअर फोर टी टू मायनस ए म्हणजेच तुम्हाला इथे भेटणार आहे डी. कॉमन डिफरन्स 11 मायनस 10 इक्वल टू 1, एक आहे कॉमन डिफरन्स. आता तुम्हाला काय काढायचं बघा, टोटल म्हणजे समेशन काढायची. 31 डिसेंबर 2016 पर्यंत किती सेविंग झाली आहे, मग तुम्हाला 1 जानेवारी 2016 पासून 31 डिसेंबर 2016 पर्यंत एकूण किती दिवस होते माहिती पाहिजे, ते एक लक्षात घ्या बेटा. 2016 हे लीप इयर आहे, बरोबर आहे. लीप इयर कसं ओळखतात, याला जर 4 ने भाग जात असेल तर ते काय असेल, लीप इयर. लीप इयर मध्ये 366 दिवस असतात, म्हणून इथे तुम्हाला काय शोधायचं बेटा, 366 दिवसांची समेशन किती सेव्हिंग केली त्यांनी. एस 366 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, म्हणजे यांची व्हॅल्यू होती किती आहे 366. आले लक्षात, मग आता आपण काय करणार आहे बेटा, समेशनचा फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, रफ वर्क कट करून घेऊ. चलो इथे लिहितो मी, वी नो दॅट द सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ ए पी इज एस एन इक्वल टू काय फॉर्म्युला, एन बाय टू इन द ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इन टू डी. आता याच्यात व्हॅल्यू पुट करणार आहे आपण, एस एन हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय शोधायचं आहे एस 366, तर 366 ही यांची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, मग असं लिहायचं पुट एन इक्वल टू 366. ए एची व्हॅल्यू किती बेटा 10, ए इज इक्वल टू 10. नंतर डी कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स किती आहे 1, therefore s 366 is equal to 366 divided by 2, 2 into 10 plus 366 minus 1 into 1. chala ata donne ara divide karnar ami, be ek be ekula 16, be ati 16, be trik 6, ite 2 gunila 10 20, 366 मधून एक गेला 365 गुणिले 1 365, सो 183 मल्टिप्लाय यांची ॲडिशन 385. आता एक मल्टिप्लिकेशन इथे करतो मी, ठीक आहे लक्षात घ्या, 183 मल्टिप्लाय 385, 5 3 15 चला 1, 5 8 40 आणि 1 41 चला 4, 5 1 5 4 9 0, 8 3 24 अच्छाला 2, 8 8 64 आणि 2 66 अच्छाला 6, 8 1 8 7 14 ते 2 0, 3 3 9 3 8 24 अच्छाला 2, 3 1 3 2 5 करा ॲडिशन, इथे 5 5 9 आणि 6 15, 15 9 24 अच्छाला 2, 2 4 6, 6 4 10 अच्छाला 1, इथे 7, 7 0 4 5 5 7 0 4 5 5 हे रफ वर्क हे कट करून घेऊ. इथे आपला बेटा फायनल ॲन्सर आला आहे, म्हणजे एका वर्षामध्ये ती किती सेविंग करणार आहे, टोटल 70,455 रुपये, 70,455. मग फायनल ॲन्सर कसं लिहायचं बघा, पहिल्याला बॉक्स करून घेऊ, एस 366 इज इक्वल टू रुपीज 70,455. ॲन्सर नाव टाकायचं आहे तुम्हाला, काय विचारलंय बघा, ऑन 31 डिसेंबर 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग, असं लिहायचं, ऑन 31 डिसेंबर 2016 हर टोटल सेविंग इज रुपीज 70,455.
टोटल सेविंग किती 70,455। आता प्रॉब्लेम संदर्भात जर बोलायचं असेल तर प्रॉब्लेम सोपा होता बेटा, पहिले डाटा व्यवस्थित लिहून घ्यायचा आणि तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की जर डाटा दिला आहे जी सेविंग आहे इथे काय 10, 11, 12 सेविंग ती कशामध्ये ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, मग ए पी असेल तर ए पीचे फॉर्म्युले मॅच करायचे। काय काढायचं आहे, टोटल सेविंग म्हणजे समेशन किती दिवसांची 366 दिवसांची। इथे जर वर्ष चेंज केलं बेटा 2015 केलं तर इथे किती येईल 365, लीप इयर असेल तर 366 आणि लीप इयर नसेल तर 365 दिवस असतात। त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन प्रॉपर करायचे, प्रत्येक स्टेपला देअर फोर्थचिन्ह देण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर सेकंड आपल्याला आता बघायचं आहे। काय म्हटलंय बघा, अ मॅन बॉरोज रुपीज 8,000, 8,000 रुपये त्याने उधार घेतलेले, ठीक आहे, अँड ॲग्री टू रिपे, रिपे म्हणजे काय परतफेड, ॲग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ रुपीज 1,316.12 मंथ्स। म्हणजे त्या व्यक्तीने 8,000 रुपये उधार घेतले आणि तो परतफेड करताना किती व्याज देणार आहे, 1,360 रुपये। म्हणजे 8,000 रुपये पण परत करावे लागतील आणि त्याला व्याज पण द्यावं लागेल, म्हणजे टोटल अमाऊंट किती परत करावं लागेल त्याला, 8,000 एक उधार घेतलेले प्लस व्याज 1,360, म्हणजे झाले 9,360 रुपये त्याला परतफेड करावे लागतील। त्याला आपण अमाऊंट म्हणतो किंवा मराठीत त्याला म्हणतो आपण बेटा रास, ठीक आहे। किती रुपये उधार घेतले त्याने, 8,000, म्हणजे प्रिन्सिपल किती आहे 8,000। किती इन्स्टॉलमेंट करणार आहे तो, 12 इन्स्टॉलमेंट, इन्स्टॉलमेंट्स म्हणजे हप्ते, इन्स्टॉलमेंट्स किती आहे टोटल 12, 12 हप्त्यांमध्ये ती परतफेड करणार आहे। म्हणजे 9,360 हे किती हप्त्यांमध्ये फेडायचे, त्याला 12 हप्त्यांमध्ये फेडायचे, ठीक आहे। इच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40, प्रत्येक हप्ता हा त्याच्या मागच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी आहे। म्हणजे पहिला हप्ता असेल सपोज बेटा ए, तर पुढचा 40ने कमी म्हणजे किती ए मायनस 40, त्याच्या पुढचा परत त्याच्याने 40ने कमी होऊन जाईल म्हणजे ए मायनस 40, बघा मागचं होतं परत त्याच्याने 40ने कमी होईल, याप्रमाणे तो हप्ते फेडणार आहे। असे किती हप्ते भरायचे त्याला, 12 इन्स्टॉलमेंट, ठीक आहे। याप्रमाणे बघा, फर्स्ट सेकंड थर्ड असे किती इन्स्टॉलमेंट आहे 12। काय म्हटलंय, फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट, फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला विचारलेली। मग डाटा कसं लिहायचं बघा, किती रुपये घेतले त्यांनी 8,000, ही प्रिन्सिपल झाले, ही इंटरेस्ट झाला, मग अमाऊंट लिहिणार आहे आपण, व्यवस्थित लक्ष द्या। हिअर प्रिन्सिपल इज इक्वल टू, प्रिन्सिपल किती आहे 8,000, त्याच्यानंतर इंटरेस्ट, इंटरेस्ट इज इक्वल टू रुपीज 1,360, मग अमाऊंट लिहून घेऊ, देअर फॉर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट। चलो प्रिन्सिपल किती आहे 8,000, इकडे इंटरेस्ट 1,360, तर अमाऊंट 9,360 हे त्याला रिपे करायची, एवढी अमाऊंट त्याला परत भरायची, ठीक आहे। टोटल इन्स्टॉलमेंट किती आहे 12, इथे लिहितो मी नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स, इज इक्वल टू 12। आता मला सांगा, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, अशी एकूण 12 हप्त्यांची मिळून रक्कम किती होणार आहे 9,360, कारण एवढे आपल्याला परतफेड करायचे, म्हणजेच या ठिकाणी यांची व्हॅल्यू किती बेटा 12। फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, किती टर्म आहे अशा 12 टर्म, यांची व्हॅल्यू 12 आहे आणि याची बेरीज एस 12 ही किती आहे 9,360, एस 12 किती 9,360। मग आता एक काम करणार आहे आपण, पहिला हप्ता जो आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट ती ए घेणार आहे, ठीक आहे। लेट फर्स्ट इन्स्टॉलमेंट बी ए, ठीक आहे, मग सेकंड इन्स्टॉलमेंट काय येईल, देअर फोर सेकंड इन्स्टॉलमेंट, म्हणजे सेकंड टर्म झाली ना टी टू, किती येईल ते ए मायनस 40, 40ने कमी,
मग आपल्याला आता फर्स्ट टर्म सेकंड टर्म माहिती आहे, मग कसं लिहायचं? हियर इन्स्टॉलमेंट्स आर इन एपी, आपण जे इन्स्टॉलमेंट बनणार आहे ते काय अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये, कारण 40 ने कमी होणार आहे म्हणजे कॉमन डिफरन्स किती आहे? -40 कमी होणार आहे म्हणून डिफरन्स आहे मायनस. ठीक आहे, विथ अरिथमॅटिक प्रोग्रेशन विथ ए म्हणजे फर्स्ट टर्म, तिथं आपण ए कन्सिडर केली, ए म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट किंवा फर्स्ट टर्म. ठीक आहे, सेकंड टर्म म्हणजे T2 ए मायनस 40. आता मी रफ वर कट करतोय आणि कॉमन डिफरन्स मी ते लिहून घेणार आहे. ठीक आहे, रफ वर कट करू. देअरफोर डी म्हणजे कॉमन डिफरन्स T2 मायनस ए, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. सेकंड टर्म आहे ए मायनस 40, ए मायनस 40 आणि फर्स्ट टर्म आहे ए, ए कॅन्सल होईल, मायनस 40 काय तुमचा कॉमन डिफरन्स. आता बेटा आपल्याला ते सगळ्या गोष्टी माहिती आहे की फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, कॉमन डिफरन्स माहिती आहे, यांची व्हॅल्यू माहिती आहे, S12 माहिती आहे. S12 माहिती म्हणजे समेशनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा इथे. लक्षात घ्या कसं यूज करा. वी नो दॅट the sum of first n terms of arithmetic progression is given by Sn equal to n by 2 in the bracket 2a plus n minus 1 into d. chala value put kara, n chi value 12 put kara, S12 mai di put n इक्वल टू 12 आणि d इक्वल टू ए मायनस 40. सो S12 इक्वल टू 12 अपॉन 2 टू ए प्लस 12 मायनस 1 इन टू मायनस 40. व्हॅल्यू पुट केलं आहे, कॅल्क्युलेशनकडे लक्ष द्या. S12ची व्हॅल्यू काय आहे? 9360. 9360 12 अपॉन 2 6, इथे काय येईल 2a. इथे लक्षात घ्या आता बेटा, 12 मायनस 1 11, 11 इंटू मायनस 40 तो येईल मायनस 44 आणि इथे येईल 0. ठीक आहे, इथे करून दाखवतो बघ, 12 मायनस 1 11, इथे किती? मायनस 40, मायनस 0, 11 चौक 44. ठीक आहे, मग आता बघा, 6 मल्टिप्लाय इकडे त्यांना काय होईल? डिवाइड. 9360 6 डिवाइड करा, इथे येईल 2a मायनस 440. 6 × 6 किती उरले? 3 33, 6 × 5 30, 3 × 36, 6 × 6 36. ठीक आहे, इथे बघा 2a मायनस 440. प्रत्येक टर्मला तुम्ही 2 डिवाइड करू शकतात किंवा मग मायनस इकडे त्यांना काय प्लस 1560 प्लस 440 इक्वल टू 2a. ॲडिशन करा, 0, 6 × 4 = 10, 1, 1 × 4 = 5, 5 × 5 = 10, 1, 1 × 1 = 2, 2000. 2a 2 जर डिवाइड झाला तर किती येईल? 1000. ए ची व्हॅल्यू किती आली आपली? 1000. म्हणजे त्याची फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती बेटा? 1000. त्यानंतर 40 ने कमी होणार आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे आपल्याला लास्ट टर्म इथे शोधायची आहे, लास्ट टर्म म्हणजे TN शोधायची. मग TNचा फॉर्म्युला काय बघा, TN ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. TN म्हणजे लास्ट टर्म, लास्ट म्हणजे किती? 12वी टर्म तुम्हाला शोधायची. एन ची व्हॅल्यू 12 पुट करा, T12 ए 1000 प्लस 12 मायनस 1 इंटू मायनस 40. सो 1000 प्लस 12 मायनस 1 11 इंटू मायनस 40 आपण केलं होतं, मायनस 440. चला फायनल ॲन्सर करू. आता 1000 मधून 440 गेले, 560. 560 म्हणजे इथे फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती? 1000 रुपये आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती आहे? 560. ठीक आहे, हा प्रॉब्लेम मी परत रिपीट करतो, लक्ष द्या बेटा. इथे रफवर पहिले कट करून घेऊ ना, हे रफवर घ्या मल्टिप्लिकेशन. त्यांनी काय म्हटलंय? 8000 रुपये त्यांनी उधार घेतले आणि व्याज किती देणार आहे? 1360. म्हणजे टोटल किती भरायचं आहे त्याला? परतफेड किती करायची आहे? 9360 ही त्याची अमाऊंट झाली. ठीक आहे, मग आपण काय केलं? फर्स्ट इन्स्टॉलमेंट त्याची ए कन्सिडर केली, मग सेकंड येईल ए मायनस 40 कारण 40 ने कमी होणार आहे. ठीक आहे, किती हप्त्यांमध्ये भरायचे त्याला? 12 हप्त्यांमध्ये, म्हणजे यांची व्हॅल्यू किती? 12.
म्हणजे एस ट्वेल्व 90,360 दिलंय तुम्हाला, एस ट्वेल्व दिला, एस एन चा फॉर्म्युला यूज करा, व्हॅल्यू पुट करा. ए म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती 1,000, लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे लास्ट टर्म तुम्हाला काढायची टी ट्वेल्व, मग टी ट्वेल्वची व्हॅल्यू 560. देअर फोर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज रुपीज 1,000 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट इज रुपीज 560. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर थर्ड आपल्याला बघायचं आहे. काय म्हटलंय बघा क्वेश्चनमध्ये, सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. ठीक आहे, जसं आपण शेअर मार्केटमध्ये किंवा बँकेत पैसे डिपॉझिट करतो त्याप्रमाणे त्याने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. हे आपण बेटा नववीला बघितलं आहे, नववीला जे आपल्याला चॅप्टर होतं फायनान्शियल प्लॅनिंग त्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. ठीक आहे, इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड रुपीज 5,000, पहिल्या वर्षी किती इन्व्हेस्ट करतो तो 5,000 रुपये. इन द सेकंड इयर 7,000, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये. इन द थर्ड इयर रुपीज 9,000, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये, अँड सो ऑन. याप्रमाणे तो इन्व्हेस्ट करणार आहे. काय विचारलं बघा, फाइंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. 12 वर्षात एकूण किती पैसे त्याने इन्व्हेस्ट केले हे तुम्हाला विचारले, टोटल अमाऊंट विचारली. जे नंबर बघितल्यावर तुम्हाला समजायला पाहिजे बेटा की 5,000, 7,000, 9,000 हे काय आहे, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये 2-2 हजाराची वाढ होते, म्हणजे हा ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मग आता त्या डाटा कसा लिहायचा बघा. इन्व्हेस्टमेंट इन द फर्स्ट इयर रुपीज 5,000, इन्व्हेस्टमेंट ऑफ फर्स्ट इयर इज इक्वल टू रुपीज 5,000. इथे इन्व्हेस्टमेंट ऑफ सेकंड इयर रुपीज 7,000, थर्ड इयरला किती आहे 9,000, इन्व्हेस्टमेंट ऑफ थर्ड इयर रुपीज 9,000. मग देअरफोर इन्व्हेस्टमेंट्स आर, इन्व्हेस्टमेंट्स कोणत्या कोणत्या होऊन जातील बघा, 5,000, 7,000, 9,000 याप्रमाणे ते कंटिन्यू होणार आहे. विच इज ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन, विच इज ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन हे व्यवस्थित समजून घ्या. हे लिहावं लागेल तुम्हाला की ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग आता ही ए पी आहे, त्याच्यामध्ये डाटा काय आहे, फर्स्ट टर्म आहे 5,000, देअरफोर ए फर्स्ट टर्म आहे 5,000, टी टू सेकंड टर्म आहे 7,000. मग कॉमन डिफरन्स काढून घेऊ, डी सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, 7,000 - 5,000 दॅट इज 2,000, 2,000 काय आहे कॉमन डिफरन्स आहे. ठीक आहे, आता आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे, कॉमन डिफरन्स माहिती, किती वेळा भरले त्यांनी 12 वर्ष भरले, म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे 12, इथे ते नंबर ऑफ इयर्स त्याला म्हणू आपण एन, किती आहे 12, 12 वर्ष त्याने भरले. काय विचारलंय, टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. काय विचारलं बघितले तुम्ही, टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स, 12 वर्षांची समेशन म्हणजे एस ट्वेल्व हे तुम्हाला विचार. फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट किंवा फर्स्ट इन्व्हेस्टमेंट, सेकंड इन्व्हेस्टमेंट, अशा 12 इन्व्हेस्टमेंटची बेरीज म्हणजे एस ट्वेल्व हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग बेटा समेशनचा फॉर्म्युला माहिती आहे तो आपण यूज करणार आहे, जे विचारलं आहे त्याचा आपण फॉर्म्युला यूज करतो. ठीक आहे, मग असं लिहा बघा, वी नो दॅट द सम ऑफ फर्स्ट and terms of arithmetic progression is given by Sn equal to n by 2 in the bracket 2a plus n minus 1 into d. आता याच्यात कोणत्या कोणत्या व्हॅल्यू पुट करायचे, एस ट्वेल्व फाइंड आउट करायचं आहे, तर यांची व्हॅल्यू 12 पुट करा. सो पुट n इक्वल टू 12, a ए म्हणजे फर्स्ट टर्म 5,000, D कॉमन डिफरन्स 2,000. ठीक आहे, चला मग आता लक्षात घ्या, व्हॅल्यू पुट केल्यावर काय भेटतं आपल्याला,
एस 12 इक्वल टू 12 बाय 2 2 इंटू 5000 प्लस 12 माइनस 1 इंटू 2000 12 निम्मे बेटा 6 5000 दुप्पट 10000 12 माइनस 1 11 11 इंटू 2 22000 चलो 6 मल्टीप्लाय 10000 आणि 22000 किती आले 32000 मल्टीप्लिकेशन करू 3 0 कंटिन्यू आहे 6 2 12 चला 1 7 3 18 आणि 1 19 192000 रुपये ही झाली त्याची 12 वर्षाची टोटल अमाऊंट त्यांनी सेव्ह केलेली किंवा डिपॉझिट केली नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये. मग फायनल ॲन्सर कसं लिहायचं काय विचारलं बघा, फाईंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. मग इथे लिहायचं टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स इज रुपीज 192000. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करूयात. आज आपण 3 वर्ड प्रॉब्लेम बघितले बेटा, तिकी जेथी की खूप महत्त्वाचे, व्यवस्थित त्यांचा अभ्यास करायचा आहे. आता मी होमवर्कमध्ये तुम्हाला 2 वर्ड प्रॉब्लेम देणार आहे, ते तुम्हाला व्यवस्थितपणे ट्राय करायचे. ठीक आहे, बाय.